राज्यातील विविध शहरात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. पुण्यातही याबाबत सविस्तर आदेश काढत कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारल्यात. रस्त्यावरती दिसणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती बघता राज्यामध्ये काही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे ब्रेक द चेन ही मोहीम राबवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणजे आता वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. आजपासून सायंकाळी 6 वाजेपासून या लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे सोमवारी 7 वाजेपर्यंत ही सगळी मोहीम सुरू असणार आहे. आपण बघतोय की जसं की हा वीकेंड लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि त्याचनुसार काही आदेश काढण्यात आलेले आहे. पुण्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काही आदेश काढलेले आहे. त्यामध्ये मेडिकल सेवा आणि दूध 6 ते 11 वाजेदरम्यान या दोन सेवा वगळल्या तर इतर सगळ्या आस्थापना सगळी दुकानं बंद असणार आहे. कडक लॉकडाऊन येत्या काळामध्ये राबवला जाणार आहे आणि त्याची जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी पोलीस प्रशासनावर आहे. जे कोणी या सगळ्या नियमांचं उल्लंघन करत आहे त्यांच्यावर कारवाई केली जाते. आपण बघतोय की ठिकठिकाणी अशा पद्धतीचे बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे आणि जे नागरिक या ठिकाणी बाहेर पडलेले दिसत आहे त्यांची विचारपूस केली जाते, खातरजमा केली जाते आणि ज्या नागरिकांकडनं उल्लंघन केलं जात आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. आपण बघतोय अनेक नागरिक जे आहेत त्यांनी सहकारी करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. पोलीस देखील तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं मांडण्यात आलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार वाढतोय त्याला या ठिकाणी रोखण्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे लॉकडाऊन, वीकेंड लॉकडाऊनचा हा सगळा आता भाग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि नागरिकांनी त्याला सहकार्य करावं अन्यथा पोलिसांच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या कारवाईला आता वेग देण्यात आलेला आहे. अन्यथा अशा स्वरूपाची जर कारवाई झाली तर विनाकारण दंडात्मक कारवाई होऊ शकेल किंवा इतर वेगळ्या स्वरूपाचे काही गुन्हे देखील दाखल होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनो घराच्या बाहेर पडत असाल तर कृपया काळजी घ्या आणि नियमांचं उल्लंघन करू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सर किरण ताजणे जी मीडिया पुणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर वनविभागाला मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या गव्याला वाचवण्यात यश आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर परिसरात 4 गवे आढळले होते. यातील 3 गव्यांना जंगलाच्या दिशेनं हुसकावण्यात वनविभाग आणि ग्रामस्थांना यश आलं होतं. पण जास्त धावपळ झाल्यानं एक गवा पेरीड इथल्या स्मशानभूमीजवळ अशक्त मरणासन्न अवस्थेत पडला होता. सलग 50 तासांची शर्थ करून वनविभागानं या गव्याचा जीव वाचवला. अमरावतीच्या राजूर बाजार इथं अचानकपणे आग लागली. या आगीत घरासह जनावरांचं 2 गोठे जळून खाक झाले. जनावरं बाहेर काढल्यानं ती वाचली आहेत. यामध्ये जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 2 तासांनी ही आग आटोक्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे